नाशिक शहरावर लवकरच तिसऱ्या डोळ्याची नजर असणार असून शहरात सर्वत्र CCTV कॅमेरे उभारणीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. यासाठी अत्याधुनिक नियंत्रण कक्षाची उभारणी करण्यात आली. नाशिक शहराचा विस्तार दिवसेंदिवस वाढत आहे, त्यामुळे गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ झाल्याने कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात आली आहे. शहर सुंदर आणि सुशोभित असले तरी शहरावर लक्ष ठेवण्याची यंत्रणा नव्हती. ही स्मार्ट सिटीने पुढचे पाऊल टाकत संपूर्ण शहरात CCTV चे जाळे उभारण्याचे काम हाती घेतले आहे. हे काम अंतिम टप्प्यात असून शहरावर तिसऱ्या डोळ्याची नजर असणार आहे. याबाबतीत स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुमंत मोरे यांनी अधिक माहिती दिली. स्मार्ट सिटी नाशिककडून 20 प्रकल्प आपण हाती घेतले होते, त्यापैकी 10 प्रकल्प आपण पूर्ण केलेले आहेत. 10 प्रकल्प आपले प्रगतीपथावर आहेत. त्यातला सर्वात महत्त्वाकांक्षी असणारा प्रकल्प आपला स्मार्ट अँड सेफ सिटीचा, ज्या अंतर्गत आपण 800 कॅमेरा शहरभरात लावत आहोत. त्यापैकी जवळपास 700 कॅमेरे लावून झालेले आहेत आणि त्यात 50 ते 60 कॅमेरे आपले इंटिग्रेट करून झालेले आहेत. आता त्या कॅमेराद्वारे आपण जवळपास 2 सिग्नलवर मेहर आणि CBS सिग्नलवर आपण प्रायोगिक तत्वावर ट्रॅफिकसाठी ते सिग्नल सुरू करून आपण देणार आहोत. त्यासाठी आपण पोलिसांच्या काही कर्मचाऱ्यांची परवा ट्रेनिंग घेतलेली आहे आणि तो प्रकल्प आपला पूर्ण झाल्यानंतर स्मार्ट सिटी मधला अतिशय महत्वाकांक्षी असा प्रकल्प आपण असणार आहे. CCTV कॅमेराचे नियंत्रण एका अत्याधुनिक नियंत्रण कक्षातून चालणार असून त्यासाठी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. संपूर्ण शहरावर लक्ष ठेवण्यात येणार असून पोलीस यंत्रणेसाठी ही सुविधा फायदेशीर ठरणार आहे. शहरात होणाऱ्या चोऱ्या, लुटमार, मारामाऱ्या आणि सर्व संशयास्पद व्यक्तीवर लक्ष ठेवणे सोपे जाणार आहे. NCN News साठी प्रतिनिधी रोहन दानी, नाशिक.